दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन। सो आजचा जो दिवस आहे तो काही स्पेशल आहे आणि त्याचं रिझन असं आहे की आज दत्त जयंती आहे। सो मी ठरवलं की आपले जे नाशिकचे व्ह्युअर्स आहेत त्यांना दत्त जयंतीसाठी एक सुंदर असा स्पॉट दाखवावा जो सध्या अंडर कन्स्ट्रक्शन आहे ॲक्च्युली। सो तुम्ही गोवर्धन गावातलं दत्तधामबद्दल ऐकलंच असेल, तुम्ही आज तिकडे चाललो आहे। सो तुम्हाला दाखवतो की जरी ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे तरी तिथे दर्शनासाठी महाप्रसादासाठी व्यवस्था केलेली आहे। तो आपण बघूया की तिथे कशी आहे व्यवस्था। सो स्टे ट्यून। सो गंगापूर गाव क्रॉस केल्यानंतर अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला एक राईट टर्न येईल गोवर्धन गावाकडे जाणार। सो हाच तो राईट टर्न जिथे तुम्हाला मिसळ विलेजचा पण बोर्ड दिसेल, कारण रस्त्यात मिसळ विलेज पण लागते तिकडे आपल्याला। रस्ता थोडासा खराब आहे कारण एका वेळेला 2 4-व्हीलर जर आल्या तर थोडासा ब्लॉक होऊन जातो तिथे रस्ता। सो मी रेकमेंड करेल की तुम्ही 2-व्हीलरवरच तिथे सध्या जाणं प्रेफर करा। सो तुम्ही बघू शकता 2 कार आल्यानंतर रस्ता कसा ब्लॉक होऊन जातोय। रस्ता अरुंद तर आहेच पण खडतर पण आहे। सो जर तुमची स्मॉल कार असेल तर खाली लागू पण शकतं तिला दगड वगैरे, तेवढी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल इथे येताना। आणि आपण आता आलेलो आहे दत्तधामच्या जवळ, गोदावरी नदीच्या काठालाच आहे। इथे पाणी थांबवलं असल्या कारणाने आपल्याला पाण्याचा तसा फ्लो काही बघायला मिळत नाही गोदावरी नदीचा, पण नदीजवळ असल्यामुळे त्याला अजूनच सुंदर रूप येते। परंतु सध्या जसं मी तुम्हाला सांगितलं की अंडर कन्स्ट्रक्शन आहे, सो मे बी आपल्याला पुढच्या वर्षीच्या दत्त जयंतीला जर सगळं रेडी दिसलं, कारण मी ह्या जागेवर 2 वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो तेव्हा छोटं मंदिर होतं, एक गोशाळा पण होती। सो खूप सुंदर वाटायचं नदीकाठी, पण आता त्यांनी त्यांचं जे एक्सपान्शन आहे ते खूप मोठं करायचं ठरवलं आहे। आणि तुम्ही बघू शकतात की इकडे हा हॉल आहे आणि हे मंदिराचं बांधकाम सुरू आहे। तुम्ही इमॅजिन करू शकतोय की जेव्हा हे सगळं कन्स्ट्रक्शन सगळं बांधकाम कम्प्लीट होईल तेव्हा हे मंदिर तयार होणार आहे, किती सुंदर असणार आहे ते मंदिर। सो आता तुम्हाला दत्ताचं दर्शन घडवतो। हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे जो अतिशय सुंदर असं वातावरण आपल्याला इथे जाणवतंय। आता तुम्हाला मी जिथे महाप्रसाद दिला जातोय जिथे सगळे भाविकांनी आता गर्दी केलेली आहे तिकडे घेऊन जातो, तिथलं वातावरणही खूप सुंदर आहे। Thank you.
सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि अशाच नाशिकच्या वेगवेगळ्या प्लेसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.